साकोडा पंचायत क्षेत्रातल्या आगलोद वाठारातल्या जितू आगलोदकर हांच्या घरालागसर वीज पडिल्ल्यान घरातलो फ्रीज टीव्ही आणि हेर सामान लासून गोबड झाले. बागायतीतल्या सुपारी झाडांचे वाढा प्रमाणात लुकसाण झाले, जाल्यार सुमार 1 लाखाचे लुकसाण झाल्याची माहिती उजो पालोवपी दळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुदैवान कसलीच जिवीत हानी कोणाकूच जावंक ना. म्हणजे माडयो ज्यो स्फोटता गडगडायो आनी हांव घरान आसलो कित्याक सोडून लाय वायर जळी त्यो फ्रीज जळो हे टी व्ही गेली आनी बोर्ड जळोन सगळे उसळून बटन बिटन फुटले सगळे स्फोट जालो. मागीर कांय म्हाका मातशें शॉक बसलें पांयांक आनी कुत्रे आसले दोगांक ते कुत्रे ड्रायव्हर ते बॉम्ब मारी भायर पळय. काल साकोड्या सांजचे दनपार सांजचे 3 वरांचेर सुमार मोठ्या गडगडाट सकट पावस पडलो आणि वारेंय मोठ्या प्रमाणात झाले आणि त्या झाडांय रस्त्यार पडली. जी कोणाली एकटी घराचेर वयर शेड आशिल्ली ती शेड कंप्लीट वाऱ्यान उडून गेल्ली आसा आणि झाडां पडल्या कारणान रस्तोय ब्लॉक झाल्लो. तेन्ना अग्निशामक दलाचे जवान येऊन ती झाडां सगळी काढून काल रस्तो मोकळो केला. आणि आणि असेच आगलोद हांगा साकोड्यात बागान आगलोद ह्या चिंटू आगलोदकर ह्याचे घरा शेजारी गडगडाट सकट वीज पडले आणि घरातली टी व्ही फ्रीज जे त्याची घरातली वायरिंग आली कंप्लिटली जळून खाक झाली असा. टी व्ही गेली असा त्याची आणि त्याचं फ्रीज गेला आणि घरा शेजारान जी जवळजवळ सुपाऱ्याची झाडां आसलेली ते कितल्याशाच झाडांक ते विजेची हानी बसलेली आसा. सगळी सुपाऱ्याची जी झाडां आसा तेजेय लुकसान जाल्लें आसा. जवळजवळ 1 लाखाचें लुकसान जालां असं चिंटू आगलोदकरान सांगलेलें आसा. आता ह्याचो सगळो तपशील जेव्हा साकोडा पंचायत क्षेत्रातलो जो तलाटी असा तो जेव्हा सर्वे करतो तेव्हाच खरो अंदाज कळटलो असे दिसता. उमेदक टी व्ही खातीर साकोडेच्यान एकनाथ खेडेकर.